ऑपरेशन मोरिया क्लिनिक फॉर ॲनिमिया, त्याचबरोबर थॅलेसिमिया डिटेक्शन सेंटर नाशिक आणि पटूत मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथे ग्रामसेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये ॲनिमिया, थॅलेसिमिया तसेच अन्य 22 प्रकारच्या आजारांच्या रक्त चाचण्या घेण्यात आल्यात. या शिबिरात 245 लहान मुलं, महिला आणि पुरुषांनी सहभाग देखील नोंदवला आहे. सरपंच मीराताई सकाराम शेळके यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं. रक्त तपासणी शिबिरामध्ये डॉक्टर पूनम बोराडे यांनी आहार कसा असावा, खाण्याच्या सवयी, दैनंदिन दिनचर्या, जनतावर उपचार तसेच ॲनिमिया, थॅलेसिमिया आणि इतर आजारांवर ग्रामस्थांबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधून मार्गदर्शन केलं. तसेच चाचणी अहवाल आल्यानंतर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि ॲनिमिया निदान झालेल्या रुग्णांना औषधोपचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी सर्व आयोजकांना आवळा, सोनसाफा, पळस या जातींची रोपं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी मोरिया क्लिनिकच्या डॉक्टर पूनम बोराडे, पृथ्वी फाउंडेशनचे गणेश शेळके, ग्रामपंचायत सदस्य इंद्रजित शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव पाटोळे, पांडुरंग शेळके, मंडळाचे उपाध्यक्ष महेश पाटोळे आदींसह विविध मान्यवर, मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर शरद शेळके, शिवनेर प्राईम, नारायणगाव.